नमस्कार. नदी काठनी चिकन माती अशी माती लव माय, अशी माती चांगली तर ओटा तरी बांधव माय. या इराणी गीतातील आपण चार ओळी पाहिले. या चार ओळींमध्ये आपल्या मातीचा उल्लेख आलेला आहे आणि माती लहान मुलांना खूप आवडते. मातीमध्ये खेळणं, चिखलात उड्या मारणं आणि मातीच्या वस्तू बनवणं सुद्धा त्यांना खूप आवडत असतं. मग चला की आपल्या विद्यार्थ्यांकडनं मातीच्या वस्तू बनवून घेऊया. मातीच्या वस्तू बनवत असताना त्यांच्या हाताला काम लागत असतं. हातांची बोटं कृतीत उतरवत असतात आणि त्या कृतीतनं काहीतरी नवीन निर्मितीचा त्यांना आनंद होत असतो. या आनंदाला आपण आज अधिक वृद्धिंगत करणार आहोत आणि यातनं आपल्याला एक विशेष संदेश सुद्धा घ्यायचा आहे विद्यार्थ्यांना की ज्याप्रमाणे प्लास्टिकची खेळणी, POP वस्तू ह्या आपल्या पर्यावरणाला धोकेदायक असतात, त्या कधीही मिटत नाही, पर्यावरणातनं जात नाही. तर मग अशा धोकादायक वस्तूंपासून पर्यावरण खराब करण्यापेक्षा आपण त्यांना मातीच्या वस्तू बनवायला शिकूया, मातीची खेळणी बनवायला शिकूया. मातीपासून गणपती असू द्या, मातीपासून बैल असू द्या, अशा वस्तू जर त्यांना बनवायला आपण शिकवल्या तर नक्कीच पर्यावरणाच्या दृष्टीने होणारा धोका आपल्याला टाळता येईल आणि भविष्यकाळासाठी आपल्या विद्यार्थ्यांना या मातीच्या खेळण्यांपासून चांगल्या गुणांना वाव देता येईल. तर चला आज आपण बनवणार आहोत मातीच्या काही सुंदर अशा वस्तू.